ही लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि या योजनेसाठी कोणते महिले पात्र राहणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी हे तीन काम करावं लागणार आहेत. आता ते तीन काम कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑल नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहायला मिळेल. तर चला नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहत आहे विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा लाभ या महिलांना नाही मिळणार. नीट ऐका आणि लक्ष द्या, ज्या महिलांनी अर्ज भरले नाही अशा महिलांना लाभ मिळणार नाही. तसेच तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला आणि यादीमध्ये नाव जर नाही नसेल तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही, लाभ मिळणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरले नसेल तर भरून घ्या. लास्ट तारीख 31 ऑगस्ट आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता घरी बसल्या. याच्यावर देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाणार आहे तुम्हाला आणि आहे देखील, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि कशाप्रकारे फॉर्म भरायचं ते देखील सांगितलेलं आहे. वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता, त्याच्यानंतर ॲप्लिकेशनवरून कशा आता सध्या ॲप्लिकेशन तर बंद झालं आहे पण वेबसाईटवरून कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे ते देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे भरपूर महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि या योजनेमध्ये महिलांचे फॉर्म हे भरपूर महिलांचे फॉर्म अप्रूव्ह देखील झालेले आहेत आणि या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे पात्र महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट रोजी 3000 रुपये देखील गेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे नाही येणार, तर ते तीन काम तुम्हाला करावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि जर तुम्ही खात्यामध्ये ते तीन काम केले असतील तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 17 तारखेपर्यंत वाट पाहण्याची गरज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेला डायरेक्ट तुमच्या DBT द्वारे राज्य सरकार हे पैसे ट्रान्सफर करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला तीन काम नक्की सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर बघा, पहिला जे काम आहे ते आहे आधार इनॲक्टिव्ह. जर तुमचा फॉर्म भरला असेल आणि तुमचा आधार इनॲक्टिव्ह आहे तर तुम्हाला आधारचा हा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे, ते तुम्हाला बँक ब्रँचमध्ये जाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा काम आहे, जर तुमच्या मोबाईल नंबरशी आधार लिंक नसेल किंवा आधार अपडेट नसेल आणि आता सध्या अपडेट केलं नसेल तर तुम्हाला आधार अपडेट देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. आणि आज माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येतील ते तुम्हाला पैसे आल्यानंतर ताबडतोब तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं आणि खूप महत्त्वाचं आहे, जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही आतापर्यंत जर आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर 17 ऑगस्टच्या अगोदर, अजून तुमच्याजवळ 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसामध्ये तुम्ही आधार लिंक करून घ्या बँक अकाउंटला. आतापर्यंत केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला 17 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला तयार होतील, जेणेकरून तुमचं बँक खात्यात देखील चालू होणार आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल की खाता बंद आहे किंवा चालू आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे किंवा ॲक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती देखील व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा इंडस्क्रीनमध्ये देखील मिळणार आहे. तिथून तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. हे तीन कामं तुम्हाला करायची गरज आहे, जर केलेले नसतील तर करून घ्या आणि केलेले असतील तर तुम्हाला फक्त 17 तारखेपर्यंत वाट पाहायचे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT द्वारे राज्य सरकार हे माझी लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहेत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त माहिती ही लोकांपर्यंत पोहोचा जेणेकरून लोकांना देखील ही माहिती झाली पाहिजे. हे तीन काम तुम्हाला करायचे आहे, जर केले असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला वाट पाहिजे पैसे येईपर्यंत. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती समजली असेल आणि हे तीन काम केले केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT द्वारे पैसे येणार आहेत. ते पैसे आल्याच्या नंतर तुमच्या याच्यावर देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे. व्हिडिओला चॅनलवर सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या.
तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.